डाउनलोड द Z5 ॲप नाव. झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेच्या आजच्याच म्हणजेच 12 मेच्या भागात आपण पाहणार आहोत. मालविका ओमकडे सोनाबद्दल बोलायला येते. तू मला काही सांगितलं नाही म्हणून मी माझी माणसं लावून शोध घेतला असं मालविका म्हणते. रॉकी तिथे ओमला मी सांगितलं आहे असा इशारा करतो. ओम तिथे मालविकाच्या हो मध्ये हो करतो. मालविका त्याला सोना खूप छान आहे असं म्हणते आणि मला माहीत आहे असंही ती सांगते. पण मोमो अजूनही इथे राहते याचं भान आपण ठेवायला हवं असं म्हणते. ओम तिला मी समजतो आणि मी मोमोलाही समजावतो. तेव्हा मालविका हो बोलते आणि मी तिला समजावते असंही सांगते आणि मी खूप खुश आहे असं बोलून त्याला मिठी मारते. तिथे मोहित स्वीटूसाठी 4000चा ड्रेस आणतो. हे पाहून नलू आणि सुमन खुश होतात. मोहित आपल्या स्वीटूचे खूप लाड करेल असं सुमन बोलते. स्वीटूला तो ड्रेस ते लोक घालायला सांगतात पण तिला तो ड्रेस होत नाही. नलू तिथे शिलाई काढूया असं म्हणते. दुसरीकडे मालविका मोमोला मनवण्यासाठी ड्रेस डिझाईन करून आणते. मोमो ड्रेस ट्राय करते. चैन लागत नाही म्हणून ती मालविकाला चैन लावायला सांगते. चैन लावताना मोमोला मालविका तुझं वजन वाढलं आहे असं बोलते. मोमो चिडून तो ड्रेस फाडून टाकते. तिकडे स्वीटूला शिलाई काढूनही ड्रेस होत नाही. तिचा श्वास अडकत असतो. तरीही नलू तिला ड्रेस घालायला भाग पाडते. तेव्हा ड्रेस फाटतो. सुमन तिथे साडीचा पदर फाडून शिलाई करत असते. स्वीटू तिला ओरडते आणि 2-3च साड्या आहेत त्या का फाडते असं म्हणते. ते करत असताना सुमनला दम लागतो. नंतर मोहित तिथे येतो. तेव्हा नेमकाच स्वीटूचा ड्रेस अंगावर फाटतो. तिथे शकू ओमला सोना कोण आहे असं विचारते. मालविका मला सांगत होती पण एक लक्षात ठेव, मला या घरात स्वीटू शिवाय दुसरी कोणी सून म्हणून नकोय असं ती बोलते. ओम तिथे रॉकी खरं काय ते सांग असं म्हणतो. तेव्हा रॉकी त्याने मस्करी केल्याचं सांगतो. ओम शकूला स्वीटूच तुझी सून होणार असं म्हणतो आणि आशीर्वाद घेतो. मी आता स्वीटूकडे जातोय आणि तिला घेऊनच परत येईन असं म्हणतो. शकू त्याला तिथे नलू तुझा घालून पाडून अपमान करेल आणि स्वीटूला सुद्धा तू दुखावणार नाही हे लक्षात ठेव असं म्हणते. ओम तिथे स्वीटूला काही होणार नाही असं म्हणतो. मालिकेच्या येत्या भागात ओम साळवेंकडे राहायला जातो. आता आईला दिलेलं वचन कसं पूर्ण होणार हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा येऊ कशी तशी मी नांदायला फक्त झी मराठीवर. आणि या मालिकेच्या अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनेलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.